नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिपा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. 80 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात. कोरोना पॉझिटिव्ह आजी आजोबा सुखरूप घरी पोहोचले. शहापूर तालुक्यातील सापगाव येथील वयोवृद्ध आजी आजोबा महादू दगडू धनगर वय 80 वर्ष व विठाबाई महादू धनगर वय 66 वर्ष यांना कोरोनाची लागण झाली होती. ताप अंगावर काढल्याने त्यांची शारीरिक परिस्थिती कमजोर तसेच ऑक्सिजन पातळी खालावली होती. त्यांच्याच गावातील रहिवासी नातलग व सध्या टिटवाळा येथे राहणारे आपल्या सर्वांच्या परिचयाचे टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे उज्ज्वलजी धनकर यांनाही माहिती कळाल्याने त्यांच्या जीवाची घालमेल वाढली. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेनं उज्ज्वल व त्यांचे मित्र अविनाश थोरात व विक्की सोष्टे अमोल गायकवाड यांनी आजी आजोबांची आर्थिक परिस्थिती फलाक्याची असल्याने आपल्या ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून त्यांच्यासाठी धावपळ करण्याचे ठरवले. एकीकडे कोरोना रुग्णांना बेड ऑक्सिजन इंजेक्शनचा तुटवडा तर दुसरीकडे खासगी रुग्णालयात सुरू असलेली रुग्णांची लूट हे काही जमून येण्यासारखे गणित नव्हते. त्यांनी भल्या सकाळीच रविवारी 18 तारखेला सकाळपासूनच सावध नाक्यावरील कोविड सेंटरमध्ये रुग्ण भरतीसाठी प्रयत्न केले पण तेही निष्फळ ठरले. अनेक रुग्णांचे नातेवाईक तिथे ऑक्सिजन बाटले घेऊन येत होते मात्र त्यांना काही केल्या ऍडमिशन मिळत नव्हते. हताश झालेल्या उज्ज्वल यांनी अनेक नातेवाईक मित्रमंडळीला याबाबत कुठून मदत मिळते काही चाचपणी केली. असाच मेसेज टिटवाळा न्यूजचे पत्रकार राजू टपाल यांना मिळाल्याने त्यांनी याबाबत उज्ज्वलजी धनगर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. पेशंटला कुठल्याही परिस्थितीमध्ये निदान बेड तरी मिळून पुढची तजवीज होते का एवढी माफक अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार राजू टपाल यांनीही अनेक ठिकाणी फोनफोनी केली मात्र पदरी अपयश येत होते. त्यातच रविवार असल्याने सर्व सरकारी संपर्क बंदच. पण तरीही त्यांनी अप्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्या कानावर ही गोष्ट घातली. सावंत यांनीही मी प्रयत्न करतो म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून साई निर्वाणा व टाटा आमंत्र येथे 2 बेड उपलब्ध करून दिले. पत्रकार राजू टपाल यांनी स्वतः नातेवाईक सांगून त्या पेशंटची माहिती व्हॉट्सअपवर मागवून त्यांचे फॉर्म भरून ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली मात्र शहापूर वरून आणलेल्या पेशंटची ऑक्सिजन लेवल खूपच खालवल्याने त्यांना त्या दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध नसणार असल्याने त्यांना आजची रात्र तरी रुक्मिणीबाई इस्पितळात घालवू. दुसऱ्या दिवशी नगरसेवक संतोष तरे यांनी रुक्मिणी गार्डन येथे बेड मिळवून देण्याचे आश्वासन दिले मात्र रुग्णांची ऑक्सिजन अभावी सुरू असलेली तळमळ पाहता धनगर यांनी आपल्या ओळखीचे डॉक्टर गुलमोहर रेड्डी यांना सहकार्य करण्याची विनंती केली असता त्यांनी त्यांचे सहकारी सुशांत सोनावणे यांनी तडक रुग्णांना उल्हासनगर येथील सत्यसाई प्लॅटिनियम कोविड हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितले. निव्वळ सांगूनच नाही तर रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून सर्व त्यांच्या आरोग्याची इमाने इतबारे सेवा त्यांनी केली. रुग्णांचे नशीब व डॉक्टरांचे कर्तव्य म्हणून आज 80 वर्षीय आजोबा व 66 वर्षीय आजी ते दोघेही कोरोनावर मात करण्यास यशस्वी झाले. आज आनंदाचा दिवस उज्ज्वल धनगर यांनी प्रयत्न केल्यास परमेश्वर नक्कीच साथ देतो असे म्हणत आपले आनंदाश्रू लपवून आपले मनोगत व्यक्त केले. मित्रांनो, काळ वेळ खूपच वाईट आहे मात्र अशाही परिस्थितीत जिद्द धरली तर कसलीही कमी पडणार नाही. अशीच तर वेळ आहे, एकमेकांना मदत करा, सांभाळून घ्या आणि हेही दिवस जातील म्हणत कोरोनावर आपण सर्वजण मात करू हे निश्चितच. टिटवाळा न्यूजसाठी व्हिडिओ अट क्षितिज टपाल. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.